विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती अभ्यासत आहोत. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 या दिवशी झालेली आहे. संयुक्त महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्र समितीची स्थापना होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी शासन मुंबई सोडून त्या ठिकाणी द्विभाषिक राज्याची स्थापना करत होतं आणि त्या द्विभाषिक राज्याला विरोध जनतेचा होता आणि जनतेला मुंबईसह विदर्भ मराठवाडा संयुक्त असं महाराष्ट्र हवं होतं. म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 रोजी झाली. आणि मग पुढे जेव्हा जनतेच्या लक्षात आलं की मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा त्या ठिकाणी प्रचंड असे जन आंदोलन सुरू झाले. आणि हे जन आंदोलन शमवण्यासाठी राज्य शासनाने त्या ठिकाणी पहा गोळीबार केला. आणि या गोळीबारामध्ये 106 सुपुत्र महाराष्ट्राचे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून त्या ठिकाणी हुतात्मा झाले. आणि मग हुतात्मा झालेल्या या हुतात्म्यांचं एक स्मारक मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन जवळ स्थापन करण्यात आलं. पुढे काय झालं पहा बालमित्रांनो, 1 नोव्हेंबर 1956 रोजी शासनाने द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आणलं. द्विभाषिक राज्य हे महाराष्ट्र समितीला मान्य नव्हतं आणि शासनाने मात्र 1 नोव्हेंबर 1956 रोजी त्याची स्थापना केली. म्हणून आणि त्याच्यानंतर काय झालं, 1957 साली आपल्या देशामध्ये लोकसभा विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच त्यावेळेस लागल्या. आणि ह्या निवडणुकामध्ये पहा बालमित्रांनो, यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने सुद्धा आपले सदस्य उभे केले होते आणि त्या सदस्यांना भरपूर असं यश त्यामध्ये मिळालं. आणि मग या निकालावरून लोकसभा विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीतील महाराष्ट्र समितीच्या निकालावरून शासनाच्या लक्षात आलं की लोक हे द्विभाषिक राज्याच्या विरुद्ध आहे आणि लोकांना संयुक्त महाराष्ट्र हवा आहे. म्हणजेच या निकालाने शासनाच्याही लक्षात आलं की आता मुंबई आपल्याला महाराष्ट्र मध्येच ठेवावी लागेल आणि त्यामध्ये विदर्भ मराठवाडा याला सुद्धा आपल्याला वेगळं करता येणार नाही.